गोदरेज कडूनच युनिट खरेदी करायचा अट्टास घेत आहे. ओपन टेंडर काढा ना, यापेक्षा चांगल्या कंपनीचे येतील. गोदरेज काय लागलाय, पण पुन्हा काहीतरी 125-150 कोटीची खरेदी आहे. गेल वर्षी अध्यक्ष महोदय आपल्या यावेळेस कोरोनाचा काळ होता, तर त्यावेळेस आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागामार्फत युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम अंतर्गत जे तुम्ही डीप रेफ्रिजरेटर खरेदी केले, रेफ्रिजरेटर ज्यामध्ये सगळ्या प्रिझर्व्ह करायच्या लशी असतात त्या ठेवायच्या असतात, तुम्ही त्यामध्ये आय एल आर 101 युनिट खरेदी केले आणि ILR लहानवाले मोठेवाले 101, 576 युनिट ह्या गोदरेजकडून खरेदी केले. अध्यक्ष महोदय, हे सर्व युनिट जे खरेदी केलेत म्हणजे रेफ्रिजरेटर, हे सर्व बोगस निघाले, त्यामध्ये औषधी ठेवताच येत नाही. मला हे रेफ्रिजरेटर खरेदी केलेत ना, आणि गोदरेज कंपनीचा अध्यक्ष म्हणून फ्रीज मध्ये पाणी गळतो. एक तर फ्रीज मध्ये डीप मध्ये ठेवलं की थंड होत नाही. त्या ज्या औषधी प्रिझर्व्ह करावे लागतात, ठेवावे लागतात, त्यामध्ये सुद्धा अनेक वेळांचा समावेश आहे. आणि परत अध्यक्ष महोदय, हे होऊ नये, तिकडे आता साठवणूक करता येत नाही, ते बेकार गेले तेवढे युनिट. हा जवळपास 100-200 कोटी रुपयाचे गेलेत फेकण्यामध्ये जे काही खरेदी झाली असेल. पुन्हा सरकारने गोदरेज कडूनच युनिट खरेदी करायचा अट्टास घेत आहे. ओपन टेंडर काढा ना, यापेक्षा चांगल्या कंपनीचे येतील. गोदरेज काय लागलाय, पण पुन्हा काहीतरी 125-150 कोटीची खरेदी आहे आणि तुम्ही तेच खरेदी करताय. गोदरेजचाच स्पेसिफिकेशन तेच टाकलेत, हे बोगस आहे. तुमच्या खात्याकडे विचारा की त्याची तक्रारीची माहिती घ्या की हे किती बोगस आहे आणि हे संपूर्ण युनिट फेकण्याच्या कामात निर्माण झाले. तुम्हाला फोटो म्हणत असाल तर मी त्या सगळ्या रेफ्रिजरेटरचे फोटो पाठवतो माझ्याकडे आलेले तक्रारीचे. आणि इतका आणि हे गोदरेज कंपनीचे जे काही घेतलेत हे त्यांच्याकडून परत रिप्लेस करून घ्या, नव्याने घ्या आणि पुन्हा गोदरेजची करून खरेदी करू करा. याला द्या, या कंपनी जे काही पुरवठा केली याला ब्लॅकलिस्ट करा आणि ओपन टेंडर करा. यापेक्षा अधिक चांगल्या कंपन्या यामध्ये सहभाग घेऊ शकतील आणि हा बोगसपणा थांबवता येईल. हे माझे 3 प्रश्न.